नमस्कार नमस्कार। आनंद कुंड मध्ये माझ्यासोबत आज विष्णू गवळी औरंगाबादहून आलेत। ज्यावेळेला आले त्यावेळेला वजन जास्त होतं, काही इतर समस्या होत्या, गेल्या 10 दिवसामध्ये काय काय फरक वाटतं तुमचं? मला माझं वजन 99 वर होत आहे, 99.5 जवळजवळ 99.5 होतं। हां, आणि आता 93 किलो झालं आहे 8 दिवसामध्ये। 7 किलो वजन कमी झालं आहे, 7.5 किलो, 7.5 किलो वजन कमी झालं आहे। हो, खूप छान वाटतं आहे सर। येस, बढिया। आणि मग याच्यामध्ये आता इथे 10 दिवस तुम्ही इथे राहिलात ना, तर त्याच्यामध्ये काही बऱ्याचशा सगळ्या क्रिया केल्या, त्याच्यातून काय वाटतं तुम्हाला? आतापर्यंत जीवन जगलो, खऱ्या अर्थानं जीवन जगणं आणि ढकलणं ते प्रश्न विचारला, ढकलतच राहिलो। खरं जगण्याची कला, आज जीवन जगण्याची कला आज मला मिळाली आनंद कुंजमधून। आणि जी खरं एखाद्या गोष्टीची तिजोरीचं लॉक, ती चावी छोटी असते, तशी ती चावी आनंद कुंज म्हणून मला मिळाली जीवन जगण्याची। हां, त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे। आणि आता मी माझ्या फॅमिलीला सर्वांना हे आरोग्य देण्याचा प्रयत्न करेल, माझे मित्र असेल सगळ्यांना हा स्वर्गीय जो आनंद मला मिळाला हा माझ्या पुरता न ठेवता मी माझ्या सगळ्या मित्रमंडळींना, माझ्या नातेवाईकांना देण्याचा प्रयत्न करेल। आणि सरांनी जे मला इथे येऊन जे आरोग्याविषयी मार्गदर्शन लेक्चर दे दिलं, ते मी वारकरी संप्रदायाशी माझा एक संबंध आहे आणि कीर्तन प्रवचन आळंदीहून माऊलीची वारीमध्ये 5-7 वेळेस गेलो, परंतु जे खरं अध्यात्म जे असतं, जे ज्ञानमय जे 5 कोश सांगितले तुम्ही, अन्नमय कोश, प्राणमय कोश, अन्नमय कोश, विज्ञानमय कोश आणि जे आनंदमय कोश, तर आम्ही त्या 3र्या कोशात प्रवेश करत होतो डायरेक्ट। आणि आज खरंच अर्थानं ज्ञान जरी मिळवायचं असलं तर पहिलं अन्नमय कोश शुद्ध पाहिजे आणि नंतर प्राणमय कोश पाहिजे। ह्या गोष्टी अद्वितीय मला ज्या वाटल्या आणि त्याबद्दल सरांचं खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद।